आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीत रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी. सैनिक टाकळी येथील रामेश्वर मंदिरात रामनवमी भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. सैनिक टाकळी हे गाव कृष्णाकाठी वसलेले आहे. या गावचे आराध्य दैवत श्री रामेश्वर मंदिरात आज रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री राम लक्ष्मण आणि माता सीता वनवास काळात पदभ्रमंती करत कृष्णाकाठावरून गेल्याचे इतिहासात सांगण्यात येते. तर मंदिरातील दोन मूर्तीपैकी एक मूर्ती स्वयंभू तर दुसरी मूर्ती सीता मातेने स्वतः बनवल्याचे पुराणातच निष्पन्न होते. अशा पवित्र ठिकाणी रामनवमी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने भक्त आले होते. गुढीपाडव्यापासून या ठिकाणी पारायण भजन कीर्तन प्रवचन असा उत्सव सुरू होतो. रामनवमी दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येतं. आज रामनवमीच्या निमित्ताने या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप झाला. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. मारापूर जिल्हा सोलापूर हे आमचे पंजोबा यांची दरवर्षी आप इथं श्रीरामनवमी साजरी करतात. ज्यावेळेस ते आमचे गाव सोडून मारापूर गाव सोडून इथं आले होते सैनिक टाकळीमध्ये, त्यावेळेस त्यांची दृष्टी गेली होती. त्यानंतर त्यांनी इथे या मंदिरात पूजा केली काही दिवस, त्यांची दृष्टी रिटर्न आली. ते आम्हाला मारापूर आम्हाला गावकऱ्यांना समजल्यानंतर माझ्या पूर्वजांना तर त्यांना आमचे रिलेटिव्ह घेऊन गेले मारापूरला. परत मारापूर गेल्यानंतर त्यांची दृष्टी परत नंतर गेली, परत ते मारापातून इथं आले सैनिक टाकळीमध्ये. त्यानंतर त्यांची दृष्टी आली, ते काही दिवस इथेच सेवा केली मंदिरामध्ये, इथंच राहिले आणि ते इथंच मरण पावले. त्यानंतर या गावकऱ्यांनी या सैनिक टाकळीतल्या लोकांनी त्यांची या ठिकाणी समाधी केली याच मंदिरामध्ये. तर ही परंपरा माझे वडील आजोबा सर्व काही जपत होते, दरवर्षी श्रीरामनवमीला येतात आणि मी पण माझ्या आता फॅमिलीसोबत आलो.